हॅलो फ्रेंड्स, मी प्रियदर्शिनी तुमचं वॉर्म वेलकम करते इलेक्ट्रोक्रक्स टेक्निकल चॅनलमध्ये. ओके, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी बघा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की भरपूर कमेंट्स येत आहेत, मॅडम नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड करताय, किंवा नवीन नवीन व्हिडिओ कधी अपलोड करताय, किंवा छोटे छोटे मॅडम पूर्ण तुम्ही बेसिकली एक्सप्लेन करताय. सो आम्हाला छोटे छोटे काही ना ॲप्लिकेशन बनवता येतील या दृष्टीने मॅडम व्हिडिओ बनवत चला. ओके, असेच बरेच कमेंट्स आलेले की हाऊ टू यूज मेसेज बॉक्स अँड इनपुट बॉक्स इन द कन्सोल ॲप्लिकेशन. म्हणजेच काय, तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं बघा, जे आपण वेब ॲप्लिकेशन तयार केलेलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे इनपुट बॉक्स असेल किंवा मेसेज बॉक्स कसा इम्पोर्ट करायचा. ओके, तसंच बघा सिमिलरली तुमच्या ॲज पर युअर चॉईस मला कमेंट्स आलेल्या की हाऊ टू यूज इनपुट बॉक्स अँड मेसेज बॉक्स ऑन द कन्सोल ॲप्लिकेशन इन द व्हिज्युअल बेसिक. ओके, तर बघा आज आपण व्हिडिओमध्ये काय करतो आहे, कन्सोल ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे. सिमिलरली अरिथमेटिक ऑपरेशनसाठीच आपल्याला बनवायचं आहे. सो प्रॅक्टिकली बघूया आपण. फाईल, डिरेक्टली इथून न्यू प्रोजेक्ट घेते मी. तुम्ही फाईलमधून जरी न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट केला तर सेमच ऑप्शन तुम्हाला दाखवतात. ओके ओके, इथं बघा मागच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय घेतलेलं, विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन घेतलेलं, पण आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, कन्सोल ॲप्लिकेशन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कन्सोल ॲप्लिकेशनला तुमचं काय असणार आहे ते नाव एंटर करा. मी देते अरिथमॅटिक ऑपरेशन्स. ओके, देन क्लिक ऑन द ओके. बघा ज्यावेळी तुम्ही कन्सोल ॲप्लिकेशन एखादं बिल्ड करत असता त्यावेळी तुम्हाला GUI ओपन होणार नाही. ओके, तुम्हाला हार्ड कोडिंग करावं लागतं. जसं तुम्ही मागच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलं असेल, ड्रॅग अँड ड्रॉप तुम्ही टूल्स करत होता, तसे कन्सोल ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल नसतात. सगळं हार्ड कोडिंग करून तुम्हाला फंक्शनॅलिटी करावी लागते. ओके, बघा आपल्याला काय करायचं आहे, दोन नंबरची ॲडिशन करायची आहे. त्याच्यासाठी बघा दोन नंबर आपल्याला काय काय पाहिजेत, युजरकडून घेतले पाहिजेत. ओके, त्याच्यासाठी बघा आपल्याला डिक्लेरेशन केलं पाहिजे. मी दोन नंबर डिक्लेअर करून घेते. डिक्लेरेशन आपण कसं करतो आहे, डीम मीन्स डायमेन्शन. डीम फर्स्ट, सपोज मी नम वन घेते ॲज इंटीजर. ओके, सिमिलरली मी असे व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घेते, नम टू ॲज इंटीजर. देन जो आपला रिझल्ट असणार आहे बघा, तो आपल्याला काय करायचा आहे, थर्ड व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी एक रिझल्ट नावाचाच काय करते, व्हेरिएबल डिक्लेअर करून घेते, डीम रिझल्ट ॲज इंटीजर. ओके ओके, तीन डिक्लेरेशन झालेले आहेत आपले. आता काय करायचे आहे, दोन नंबर आपल्याला युजरकडून घ्यायचे आहेत. तुम्ही डिरेक्टली प्रोग्राममध्ये पण देता, अदर तुम्हाला माहिती असेल बघा, डिरेक्टली प्रोग्राममध्ये जर द्यायचं असेल तर तुम्ही कसं देणार आहात, नम वन इज इक्वल टू काय असेल ती व्हॅल्यू. हे तो हा वे तुम्हाला माहिती आहे, पण थ्रू प्रोग्राम तुम्हाला काय करायचं आहे, इनपुट घ्यायचं आहे युजरकडून. आता ही बघा मी काय दिलं, कमेंट एंटर केलं. कमेंट कशी एंटर करता, सिंगल कोटने आपण कमेंट व्हिज्युअल बेसिकमध्ये देत असते. बघा आपल्याला काय करायचं आहे, जे नंबर घ्यायचे आहे ते युजरकडून इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. सो नंबर वन इज इक्वल टू काय ऑप्शन आहे आपल्याकडं, फंक्शन अवेलेबल आहे इनपुट बॉक्स. ओके, देन कर्ली ब्रेसेस एंटर करा. त्याच्यामध्ये डबल कोटमध्ये बघा, ज्यावेळी तुम्हाला स्क्रीनवर इनेबल होईल की त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे.
इथे बघू शकता बघा, टायटल ॲज अ स्ट्रिंग, ओके, म्हणजेच काय युजरला कोणत्या मेसेजवरून समजणार आहे की इथं नंबर वन एंटर करायचा आहे, तो मेसेज आपल्याला इथं ती स्ट्रिंग प्रोव्हाइड करायची असते. इनपुट बॉक्स प्लीज एंटर युअर फर्स्ट नंबर, ओके. सिमिलरली नंबर टू युजरकडून इम्पोर्ट करून घ्या. इनपुट बॉक्स प्लीज एंटर युअर सेकंड नंबर, सेकंड नंबर, ओके. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, जो लॉजिकचा पार्ट आहे तो दोन नंबर तरी युजरकडून घेतले, लॉजिकचा काय पार्ट असणार आहे, रिझल्टमध्ये आपल्याला दोन नंबरची ॲडिशन केली पाहिजे, नंबर वन प्लस नंबर टू, ओके. कॅल्क्युलेट झालेला रिझल्ट कशात होणार आहे स्टोअर, रिझल्ट ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट जरी आपला आलेला आहे पण तो काय करायचा आहे, आपल्याला युजरला शो करायचा आहे. शो करण्यासाठी आपण काय यूज करायचं आहे, शो कसं करायचं आहे, थ्रू द मेसेज बॉक्स. कसं करणार आहे, मेसेज बॉक्स इन ब्रॅकेटमध्ये बघा मी काय करते, ॲडिशन इज और ॲडिशन ऑफ नम वन अँड नंबर टू इज एम्पर्सन, सॉरी नंबर वन नाही ना, रिझल्ट आपला आपला कशात आलेला आहे, रिझल्टमध्ये, ओके. रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये आपण घेतलेला. बघा सेव्ह करा आणि रन करून बघा, ओके. बघा असा मेसेज बॉक्स, सॉरी इनपुट बॉक्स काय होतो, एनेबल होतो. आणि बाय डिफॉल्ट कोणते त्याला बटन आहेत बघा, ओके बटन आहे आणि कॅन्सल बटन आहे, आणि क्लोजिंगचा एक ऑप्शन आहे आपल्याला. इथं बघा इनपुट बॉक्समध्ये एनेबल आहे, तिथं आपल्याला काय करायचे आहे, व्हॅल्यू एंटर करायची आहे, म्हणजेच काय फर्स्ट नंबर एंटर करायचा आहे. सपोज मी एंटर केलं 10, ओके, देन प्लीज एंटर युअर सेकंड नंबर, सपोज मी एंटर केलं 20, ओके ओके. बघा ॲडिशन ऑफ नंबर वन अँड नंबर टू इज 30, ओके. रिझल्ट करेक्ट आलेला आहे. बघा सिमिलरली तुम्ही असं कशासाठी करू शकता, अदर जे तुमच्या अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत त्याच्यासाठी करू शकता, म्हणजेच काय ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी, ओके. सपोज मी हे काय केलं, एवढं काय केलेलं असेल, ॲडिशनसाठी कोड केला असेल, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे कमेंट बॉक्समध्ये असं करत आहे. बघा ओके, ह्या कमेंट घातलेल्या आहेत, मी विसरू नका. सिंगल कोटने आपण काय घालतो, कमेंट घालतो व्हिज्युअल बेसिकमध्ये, ओके. आता बघा सिमिलरली मी काय करते, रिझल्टचा आणि मेसेज बॉक्स खाली इथं कॉपी करून घेते. कशासाठी असणार आहे, तर सपोज ॲडिशनसाठी असेल, म्हणजे जे युजरनं फर्स्ट टाईम जे नंबर एंटर केलेले आहेत त्याच दोन नंबरवरती जर तुम्हाला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, तर डिरेक्टली मी ॲज इट इज कोड कॉपी केला आणि ऑपरेटर फक्त चेंज केलेत, ओके. नंबर वन मायनस नंबर टू, सबस्ट्रॅक्शन ऑफ नंबर वन अँड नंबर टू इज, ओके. बघू शकता तुम्ही आउटपुट बघा, ओके. नंबर वन सपोज मी एंटर केला 5, नंबर सेकंड केला 5, ओके. ॲडिशन ऑफ नंबर वन नंबर टू इज 10, ओके. नंतर बघा सबस्ट्रॅक्शन ऑफ नंबर टू अँड वन अँड टू 0, म्हणजे जे नंबर तुम्ही स्टार्टिंगला युजरकडून घेतलेत त्याच्यावरच जर तुम्हाला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, तर डिरेक्टली रिझल्ट कॅल्क्युलेट करा आणि मेसेज बॉक्स थ्रू शो करू शकता तुम्ही. सपोज मी इथं करते मल्टिप्लिकेशनसाठी, ओके, ॲज इट इज कॉपी करते आणि ऑपरेटर चेंज करते मी.
ओके देन इथ मल्टीप्लिकेशन ऑफ नंबर ओके सिमिलरली मी लगे डिविजन साठी करते ओके ओके सेव करा रन करून बघा सपोज फर्स्ट नंबर असेल माझा 3 सेकंड नंबर असेल 2 ॲडिशन इज 5 सबस्ट्रॅक्शन इज 1 मल्टिप्लिकेशन इज 6 अँड डिव्हिजन इज 2 जर बघा तुम्हाला दोन नंबर जे यूजरकडून स्टार्टिंगला घेतलेले आहेत त्यावर जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर असं करू शकता अदरवाईज जर तुम्हाला प्रत्येक वेळी जर चॉईस विचारायला हवी असेल तर काय करू शकता ह्या दोन लाईन्स कॉपी करून प्रत्येक ऑपरेशनच्या इथं खाली पेस्ट करू शकता तुम्ही ओके असं बघू शकता आता बघा तुम्हाला काय होणार आहे ज्यावेळी ॲडिशनचा कोड तुम्ही लिहत असता त्यावेळी बघा नंबर 1 नंबर 2 साठी चॉईस विचारेल म्हणजेच काय इनपुट बॉक्स एनेबल होतील देन रिझल्ट कॅल्क्युलेट होणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे मेसेज बॉक्स शो होईल कशासाठी ॲडिशन परफॉर्म झालेला आहे तो दाखवण्यासाठी त्याच्यानंतरच बघा काय होणार आहे अनेकदा तुम्हाला इनपुट बॉक्स विचारेल नंबर 1 साठी सेकंड टाइम इनपुट बॉक्स येईल नंबर 2 साठी देन रिझल्ट कॅल्क्युलेट होईल आणि रिझल्ट डिस्प्ले होईल ओके असंही करू शकता अदरवाईज मी जसं सांगितलं स्टार्टिंगला जे स्टार्टिंगला तुम्ही नंबर घेतलेले आहेत त्यावरच ऑपरेशन परफॉर्म करून बघू शकता ओके बघा छोटंसं ॲप्लिकेशन ॲरिथमॅटिक एक्सप्रेशनसाठी कसं बनवायचं थ्रू द कन्सोल ॲप्लिकेशन मी सांगितलेलं आहे काही अवघड नाही आहे फक्त इनपुट बॉक्स आणि मेसेज बॉक्स तर सिंटॅक्स तुम्हाला माहिती असेल तर कोणतंही ॲप्लिकेशन बिल्ड करणं अवघड नाही आहे ओके बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करत चला कारण का नेक्स्ट टाईम ज्यावेळी व्हिडिओ बनवतात बनवायला ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी तुम्हाला जे बनवलेले व्हिडिओ असतात त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोचतील आणि बघा जर काही तुमचे शंका असतील किंवा काही अभिप्राय द्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता कमेंट करू शकता आणि प्लीज जे जे व्हिडिओ माझे बघत आहेत त्यांनी प्लीज तुमचं शहराचं नाव एंटर करत चला म्हणजेच मला समजून येईल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचत चाललेला आहे ओके थँक्यू Thank you.